नमस्कार। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। आम्ही ठाण्याला राहत असताना एके दिवशी दुपारी सासूबाईंना स्वप्न पडलं। एक परकर पोलका घातलेली मुलगी स्वप्नात आली आणि विचारू लागली, आजी मला बाई शिकवतील का? मला शिकवणीला यायचं आहे। त्या म्हणाल्या, हो शिकवेल की, आणि त्या जाग्या झाल्या। त्याच दिवशी दुपारी शाळेतल्या सर्व्हिससाठी मुलाखतीला बोलवल्याचं पत्र आलं। याचा अर्थच असा की परब्रह्माला त्रास होऊ नये म्हणून वेळोवेळी नवदुर्गा पुढे होऊन माझी ठिकठिकाणी सोय करत असे। आत्ताही ही नवदुर्गा अशी वेळोवेळी उभी राहते। त्यावेळेस आम्ही अंबरनाथला राहत होतो। एके दिवशी कृष्ण बोलला, ताई आज भाऊबीज, मी तुला निळं वस्त्र देणार। संध्याकाळी प्रधान म्हणून कृष्णभक्त आले होते। प्रधान काकांनी दारात आल्या आल्या सांगितलं, ताई आज मी मुद्दाम भाऊबीज म्हणून आलोय। मी त्यांना पटकन विचारलं, तुम्ही निळं वस्त्र घेऊन आलायत का? ते चकितच झाले। त्यांनी खरोखरच निळ्या रंगाचं वस्त्र आणलं होतं। ते आत आले आणि हा बोलला, ताई आज तू प्रधान काकांना ओवाळ। कृष्णाच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही, मी त्यांना औक्षण केलं। नंतर त्यांनी सांगितलं की ते अतिशय अडचणीत होते, त्यांचा प्रॉब्लेम काहीतरी गंभीर होता, म्हणूनच बहुधा कृष्णाने त्यांना औक्षण करण्यास सांगितले। कोणाला कशाची आवश्यकता केव्हा आहे हे त्याला बरोबर माहीत असतं आणि त्याप्रमाणे तो प्रत्येक वेळी आपल्या भक्ताच्या दृष्टीने योग्य आणि आवश्यक असेल ते करतही असतो। 1971 साली मे महिन्यात 10 तारखेला सकाळी कृष्ण मला म्हणाला, ताई आज आपल्याकडे कधी न आलेला पाहुणा येणार आहे, सकाळी 12 च्या आत मला बुडबुड घाल। मला वाकून आंघोळ घालणं शक्य नव्हतं। यांनी मला स्टुलावर बादली ठेवून दिली आणि हातात भांडं दिलं। मी कृष्णाला आंघोळ घातली, तेवढ्यात मला बरं वाटेनसं झालं। काय होतंय सांगताही येईना। कृष्णाने मला सांगितलं, मी तुला तुळशीचं पान देतो, ते खाऊन व्हायच्या आत तुझी डिलिव्हरी होईल, तुझ्याजवळ फक्त मीच असेन। या सांगण्यामुळे मला लगेच दवाखान्यात नेले। मला तपासल्यावर डॉक्टर यांना म्हणाल्या, कर्वे तुम्ही घरी गेलात तरी चालेल, यांना संध्याकाळचे 6-6:30 तरी होतील, असं म्हणून वर जाण्यासाठी त्या अर्धवट जिना चढल्या असतील। तोच कृष्ण मला म्हणाला, तुळशीचं पान तोंडात टाक। मी पान खायला लागले। पान घशापर्यंत गेले असेल नसेल, तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला। डॉक्टर अर्ध्या जिन्यातून खाली आल्या, मला म्हणाल्या, कर्वेबाई तुम्ही फसवलं था आम्हाला। मला थकवा अजिबात जाणवत नव्हता। मला कृष्णाने दर्शन दिलं होतं, तो माझ्यासमोर उभा होता। मला डॉक्टर म्हणत होत्या, तुमची डिलिव्हरी झाली आहे असं वाटतच नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाला भेटायला आल्या आहात असंच वाटतंय। यावरून कोणाच्याही लक्षात येईल की कृष्णाने माझे किती कष्ट वाचवले होते। असंच आम्ही अंबरनाथलाच राहत होतो तेव्हा एकदा रात्री 11:30 वाजता कृष्ण म्हणाला, ताई चल मला त्या भक्ताकडे जायचं आहे। पण एवढ्या रात्री कसं कुणाकडे जायचं, म्हणून सकाळी जाऊ असं मी कृष्णाला सांगितलं, पण काही केला तो ऐकेना। शेवटी यांनी मला कपडे बदलायला लावले आणि आम्ही दोघं घरातून बाहेर पडून रस्त्याच्या वळणावर आलो, तर ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांचीच गाडी येताना दिसली। ते एका कंपनीत मोठे अधिकारी होते, कृष्णभक्त होते। त्यांची गाडी अडवून कृष्णाने ती परत घराकडे फिरवायला लावली। इतक्या रात्री आम्हा दोघांना पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं, पण कृष्णाने तुझ्याच घरी चाललो आहे असं सांगितल्यावर ते थोडे घाबरले। त्यांच्या गाडीतून घरी गेलो तर त्यांची बायको रडत होती, आम्हाला पाहताच आणखीनच रडायला लागली। मला म्हणाली, ताई तुम्हीच सांगा यांना, कंपनीच्या मीटिंगमध्ये काही बाचाबाची झाली
म्हणून हे जीव द्यायला निघाले होते. आज कृष्णानेच त्यांना वाचवलं. कृष्णाचे हे ऋण मी कसे फेडणार? यांना बरेच वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे मुलगा झाला. आनंदाने कृष्णकुटीरमध्ये आनंदाने कृष्णाने कृष्णकुटीरमध्ये पेढेही वाटले. पुढे काही वर्षांनी मुलगी झाली, पण तिच्या हृदयाला छिद्र होते, त्याचे ऑपरेशन करावे लागणार होते. एकदा माटुंग्याला मी रस्त्याने चालत असताना त्यांनी मला पाहिलं आणि दवाखान्यात येऊन तुम्ही बायकोला धीर द्या अशी विनंती केली. त्यावर लगेच कृष्ण म्हणाला, अरे मुलगा झाल्यावर मला सांगायला का आला नाहीस? त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ताई मला वाटलं आनंदानं तुम्हीच माझं अभिनंदन करायला घरी याल, पण तुम्ही मात्र आला नाहीत. कृष्ण म्हणाला, मला आनंद झालाच, पण येऊन सांगायचं तुझं काम नव्हतं का? मी तुझ्यासाठी काय काय केलं ते तू विसरलास का? आता अडचण आली म्हणून तुला माझी आठवण आली. इतक्या वर्षात एकदाही का आला नाहीस? मी तिला आता भेटायला येणार नाही. तुमच्या श्रद्धेत उणेपणा आला तर मी 10 वर्ष तुमच्याकडे येऊ शकणार नाही. एवढे बोलून मी पुढे गेले. असंच एका कृष्णभक्ताच्या लग्नाला आम्हा दोघांना दादरला जायचं होतं. कृष्णाने नवरानवरीला पितळेचा तांब्या आहेर म्हणून द्यायला सांगितला, पण कसा तो रिकामाने द्यायचा तर घरून पाणी भरून न्यायचं. ते पाणी दोघांना प्यायला सांगायचं आणि ते तांबे दोघांना द्यायचे. तांब्यातले पाणी एक थेंबही सांडता कामा नये. त्याप्रमाणे यांनी 2 तांबे आणले. मी पाणी भरलेला तांब्या गाडीने जाताना पदरात घट्ट धरला, दुसरा तांब्या यांनी टॉवेलमध्ये धरला. तेथे जाईपर्यंत आम्हा दोघांचे लक्ष त्या तांब्याकडेच होते. आपल्या हातून पाण्याचा थेंबही सांडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. दादरला हॉलमध्ये पोचल्यावर कृष्ण ते तांबे घेऊन तडक स्टेजवर गेला. दोघांना तांबे देऊन त्यातले सगळे पाणी त्यांना प्यायला लावलं. मगच स्टेजवरून खाली उतरला. लग्नाशी जेवून दोघेजण घरी आलो. पुढे 8-10 दिवसांनी एका दुपारी कृष्णाने मला या भक्ताच्या घरी जायला सांगितलं. त्याप्रमाणे मी गेले. मला दारात पाहताच नवी नवरी धावत बाहेर आली आणि मला धरून ओक्सा बोक्षी रडायला लागली. तिला धीर देत कृष्ण म्हणाला, अगं आता रडू नकोस, मला सर्व माहीत आहे, म्हणूनच मी आलो आहे ना, आता तो निश्चित बरा होईल. तो नवरा मुलगा एकदम फारच आजारी झाला होता. त्याच्या अंगावर हात ठेवून थोडा वेळ मी ध्यान केले आणि घरी आले. थोडे दिवसांनी तो पूर्ण बरा झाला. पूर्वी कृष्णाने मला वास्तुशांतीसाठी ज्या मोती पोवळे इत्यादी वस्तू लागतात त्या आणायला सांगितल्या होत्या. मी त्याला तेव्हा म्हटलं होतं, अरे आपल्याला काही आता कुठे घर नाही बांधायचं आहे आता. तरीही त्याने सांगितलं म्हणून त्या वस्तू आणल्या होत्या. त्याने त्या देवात ठेवून पूजा करायला सांगितली म्हणून त्यांची रोज पूजा केली. पुढे काही दिवसांनी हा आजारी भक्त बरा होऊन मला आणि कृष्णाला भेटायला आला. कृष्णाने त्याचा नमस्कार स्वीकारून त्याची विचारपूस केली. मग मला कृष्ण म्हणाला, देवात ठेवलेल्या वास्तुशांतीच्या वस्तू याला दे. त्या दिल्यावर तो म्हणाला, नको, मी काही नवीन घर बांधणार नाही. त्यावर कृष्ण पटकन म्हणाला, ही तुझ्या देहाची वास्तू नाही का उभी राहिली, त्यासाठी या वस्तू घे, देवात ठेवून रोज त्याची पूजा कर. अवाक होऊन तो कृष्णाकडे पाहतच राहिला. नतमस्तक होऊन त्याने त्या वस्तू घेतल्या आणि तो घरी गेला. ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्णार्पणमस्तू.